गल्लीतलं दृश्य, आजूबाजूला पोलीस, हातात दोरखंड, एखाद्या चित्रपटातलं वाटावं असं हे दृश्य. मात्र हे चित्र आहे प्रत्यक्षातलं, पुण्यातल्या कोंढवा परिसरातलं. समीर शेख आणि शाहिद शेख सोबत आणखी 3 अल्पवयीन मुलं. यातल्या समीरला तर नुकतंच मिसरूड फुटलं, मात्र गडी भाई बनत होता. पूर्वीच्या भांडणातून त्यांनी एका तरुणाच्या हत्येचा कट रचला. हा कट पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी घातक शस्त्र ही आणली होती, मात्र यातल्या एकानं हीच शस्त्र आपल्या सोशल मीडियावर मिरवली आणि त्यांचा हा कट लीक झाला. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हत्येच्या कटाचा पर्दाफाश झाला. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी तेच केलं जे सराईत गुन्हेगारांसोबत करायला पाहिजे. समीर आणि शाहिदची कोंढव्यात, विशेषतः नवाजी चौकात दहशत होती. तिथले व्यापारीही या गुंडांना घाबरून होते. घाबरून असलेल्या या व्यापाऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि या गुंडांची दहशत मोडण्यासाठी पोलिसांनी त्याच चौकात हलगीच्या तालावर या दोघांची धिंड काढली. रोज धमकावणाऱ्या या गुंडांची अशी अवस्था पाहून व्यापारीही पुढे आले आणि त्यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं. काही दिवसांपासून कोयता गँगनं दहशत माजवली आहे. गल्ली बोळातील स्वयंघोषित भाईंच्या हातात कोयते आल्यानं किरकोळ घटनांवरूनही हवेत कोयते नाचू लागले. पुणे शहरातील सर्वच भागात या कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असल्यानं पोलीसही हैराण झाले होते. सातत्यानं वाढत जाणाऱ्या या घटनांमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालत कोयता गँगचा बिमोड करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवर आले आणि गल्ली बोळातील स्वयंघोषित भाईंची धरपकड करायला सुरुवात केली. कोयत्याच्या जोरावर भाईगिरी दाखवणाऱ्या या गुंडांना जन्माची अद्दल घडवली जाते. या परिसरात हे गुंड राहतात, उठतात, बसतात, तिथेच त्यांची धिंड काढली जाते. त्याचाच हा एक व्हिडिओ. कोयता गँगच्या विरोधात सुरू केलेल्या या धिंड पॅटर्न बद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत.com पाहत राहा. पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत.com.